राम राम मंडळी, युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज तुम्हाला जी घटना सांगणार आहे ही एका पोलीस अधिकाऱ्याची आणि त्याच्या बाबतीत जी घटना घडली. आता पोलीस म्हणजे आपल्याला वाटतं लोक पोलिसाचं बऱ्याच वेळा नाव काढलं तरी गा भारतीय, कारण तसंच आहे. बऱ्याच वेळा पोलीस हा कर्तव्यासाठी, पोलिसाची रूपं तुम्हाला सांगतो, पोलीस हे म्हणजे त्या ज्या अशाच एक माणूस असतो ज्या माणसाला वर्दी भेटलेली असते. खरी पॉवर ताकद ही वर्दीत असते ना, त्या वर्दीच्या आत तो एक माणूसच असतो. त्याला पण आपल्यासारखं कुटुंब असतं, प्रपंच असतो, भावना असतं, सगळं असतं. पण त्या वर्दीच्या म्हणजे जे कर्तव्य आहे त्या कर्तव्यासाठी तो तत्पर असतो. आणि अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी आपला जीवसुद्धा कर्तव्यावर असताना दिलेला आहे ही वस्तुस्थिती आहे. आता तुम्हाला लय लांब कसं कशाला, आमची बाची पुण्यात आय टीला शिकत होती, 2 वर्षापूर्वीची घटना आहे. आणि तिचे वडील एक्सपायर झाले ॲक्सिडेंटमध्ये. तर ती संध्याकाळी तिला काय सांग, आता पुण्याहून ती 60 किलोमीटरवर आणायची म्हणल्यावर ती चुलत भाऊला पाठवलं, त्या मुलीला घेऊन ये पण सांगू नको कारण ती रस्त्यानेच रडणार हे करणार. तर ती गडबडीत ते म्हणलं चल जरा घरी जायचे अर्जंट असं तसं. तर ती बसली निघाली, तर रात्री 11 वाजता 10:30 वाजता ती निघाली तिथून. तर रात्रीची वेळ कोणतरी एक मुलगी चा लावली गाडी बसून, म्हणलं दोन ठिकाण पोलीस जे चौकी होते पोलीस त्या दोन ठिकाणी पोलिसांनी रस्त्याकडला तिला साईडला घेतलं पोलिसांनी. त्या मुलगा कोण आहे, ती मुलगी कोण, त्या मुलीला प्रश्न विचारले कोण आहे, हा माझा चुलत भाऊ आहे आणि काय नाही घरी थोडा विषय, मला अर्जंट तिकडं बोलावलं आहे. त्याला म्हणायचं पोलीस ही ध्यानात घ्या, म्हणजे असे भरपूर आहेत. हा तिथून परत दुसरीकडे हडपसरमध्ये तिथे फक्त एक पोलिसांनी, नवीनच पोलीस होता, त्यांनी अडवलं. कुठं चालला मुलं घेऊन, ते मुलीला प्रश्न विचारले ह्यांना तू ओळखते का, काय प्रॉब्लेम नाही ना, काय अडचण नाही ना. नाही म्हणले माझा चुलत भाऊ आहे आणि आम्ही चाललो आहे गावी चाललो आहे, ह्याला काष्टेच्या पुढं कोळगाव म्हणून नगर जिल्ह्यात त्या ठिकाण चाललो आहे. पण सांगतात येत नव्हतं ना की हे वडील वडील एक्सपायर झाल्यात म्हणून. थंडीचे दिवस होते तर त्या पोलिसाच्या हातात जॅकेट होतं, म्हणजे त्याच्यावर पोलीस लिहिलेलं होतं. म्हणजे तो आता इतकं 60 किलोमीटर जाणार, तू जॅकेट नाही माझं नंतर मला दे, काय मी ड्युटी इथं असते, याला म्हणायचं पोलीस. असेही पोलीस आहेत. आणि बऱ्याच वेळा काहींना संस्कार व्यवस्थित नसतात, काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकाला जेव्हा वर्दी भेटते ते पोलीस कसे वागतात तुम्हाला सांगतो. ते पोलीस बऱ्याच वेळा कायद्याचा भंग करून हप्ते खाणार, पैसे खाणार, तुम्हाला सांगतो एखाद्या प्रकरणात गरीबावर अन्याय करणार, मारझोड करणार, त्याला काय करायचे कर मानणार, उद्दामपार, असे पण पोलीस आहेत लय प्रकारे. कारण एखाद्या गुन्हेगाराला जर वर्दी मिळाली ना तर त्याचं वर्तणूक ही वाट असते ना, अशासाठी यंत्रणा बी अवेलेबल आहे. त्याच्यासाठी कोर्टाला डायरेक्ट परमिशन देत त्याला नोकरीहून खाली करायचा, एखाद्या चांगल्या होतकरून मुलाला ती वर्दी जाऊन द्या, पण ही गाबा जाऊन द्या घरी ती हाकून दे. हे असे नीच काम करणारे जे पोलीस आहेत ना ह्यांच्या विरोधात कडक कारवाई केली पाहिजे. आणि ते करण्याचं काम व्हिडिओ शूटिंग काढायचं तुम्हाला सांगतो. आणि म्हणजे अति नीच काम करणार कोण असेल तर, आणि अँटी करप्शन ब्युरो आहे त्याच्यासाठी. हां भरपूर तुम्ही तालुका कोर्टामध्ये तुम्ही स्वतः ॲप्लिकेशन दाखल करू शकता की कारवाई करा, हे असा प्रकारचे पोलीस वागतात. हे असे पर्याय उपलब्ध आहेत. कोर्टापेक्षा मोठा मंत्रीसुद्धा नाही तर पोलीस किरकोळ देणार ठेवा, न्याय मागण्याचा अधिकार आहे, अन्याय झाला असेल तर, असा विषय. असं हे पोलीस, त्यातला हातला जो पोलीस आहे त्यांचं नाव आहे अफजल पठाण. हा पोलीस लय म्हणजे त्यांची जी कारकिर्द आहे त्या माणसाची एक नंबर, छान माणूस एकदम. हा सगळे सहकार्य त्यांची सगळे व्यवस्थित राहणार, आणि कुठं तपासाचं कामे बी योग्य सगळं, म्हणजे जे पोलिसाचे कर्तव्य आहेत आपली ड्युटी छान करणारा अशा प्रकारचा हा पोलीस हेड कॉन्स्टेबल आहे. पिस्तूल बिस्तूल आहे त्यांच्याकडं शासनाचं. आणि ते आता ती नोकरीत अशी आहे की जेवढ्या पोलीस स्टेशनचा अंडर जेवढा एरिया असतो त्या लोकसंख्येच्या प्रमाणात जेवढे पोलीस दल पाहिजे, जेवढे कर्मचारी पाहिजे, जेवढी वाहनं पाहिजे, जेवढ्या सुखसुविधा पाहिजेत तेवढं उपलब्ध होत नाही शासनाकडून. ही खरेदी जमिनीची ही म्हणजे वाईट बाजू आहे. आणि त्याच्यामुळे होतं काय
चार माणसाचं काम एका पोलिसाला करलं होतं. त्यामुळे आपलं जे पोलीस स्टेशन आहे यांच्या अनेक दबाव. आता हे जे गावोगाव निघाले का आता तंटा मुक्ती किंवा पोलीस पाटील, पोलीस पाटील आणि तंटा मुक्ती हे पदच अशासाठी आहे की पोलिसांच्यापर्यंत विषय जाऊन देऊ नका, तडजोड करून मिटवा. लक्षात आलं का? पण ते आता आजकाल काही पोलीस पाटील असे की त्याला मानणार, आईला तिलेच वळवा करते, त्याला केस केस दे, इकडून याच्याकडे बी जाणार, ती त्याचं दोन चार वेळा झाले तू दे केस, दोघाला पोलीस स्टेशन येणार आणि तिकडून 5,000 इकडून 5,000 याला काही तिकडं काही असे कार्यक्रम पोलीस पाटलांची चालली बघा सध्या. हा, त्याच्यामुळं ही वस्तू तिथे, त्याच्यामुळं पैशाचा चोराडा, बाकी काय नाही ह्याच्यात. हा, सगळी जण दुनिया पहिली सगळी पैशाच्या माग. हा, ती ह्या प्रकरणामध्ये हे अफजल पठाणे ना हेड कॉन्स्टेबल, छान माणूस, छान छान काम करणारा, यांची जी बायको आहे नाजिमा बेगम. आता पोलीस चालते ते नाजिमा बेगम म्हणजे असा होता की ती मी म्हणतो दुर्गेचा अवतार होती, लय कडक बाई, ती लहानपणापासून तशीच होती, तिने आईबापासून ऐकलं नाही, ती रागीट जास्त असा प्रकार तिचा. ती काय त्या नवऱ्याला त्या अफजलला बरं बघत नव्हती आणि अतिशय संशयी स्त्री. हा, नवऱ्याने कपडे काढून ठेवले, तू आता दोयाला नवरा बायकोकडे देणार ना कपडे, तरी कुठं काय लिपस्टिक लागले का, कुठं काय किसिंग करतो का, अशा प्रकारच्या काही संशयी स्त्री असतात. ही वस्तू इथं कशी काय आली, ही चिठ्ठी कशाची नेमकी काय. आता पोलिसांना अनेक प्रकारची कामं असतात, प्रत्येक गोष्टीत ही करायची गरज नसती, पण ही बाई त्या अफजल पठाण जे आहेत पठाण साहेब त्यांना अजिबात तुम्हाला सांगतो बरी बघत नव्हती. नवरा बायकोची लय वाढणं ते इतकं, आता ही एक तर नोकरीचा ताण, बऱ्याचशा पोलिसांना 40 नंतर रक्तदाब आणि डायबिटीस होतोच, याचं कारण म्हणजे मानसिक त्रासाखाली असतात ते, टायमाला अन्न नाही, रात्रीचं जागावं लागतं, लय वाईट परिस्थिती. अशा परिस्थितीत ह्या नाजिमा खाननी इतकं हॅडॅक केला सोडत, तो अफजल पठाण दारू प्यायची सवय लागली अशी, बघर आलं की किरकिर किरकिर फुल पिऊन यायचा घरी. ती म्हणायला आली की मग आता हा गडी गडी काय बसते का तू, दे कवर बेशिवाय मी ऐकून गेलं का, येडा आहे का तो. तिने एक गेलं की ही गडी बी बोलणार असं, बाईंनी शिवाय दिलं की गडी बी शिवाय देणार, अशी त्यांची भांडणं व्हायची, पोरं सगळं बघायची आणि मग शेजारी पाजारचं बाकीचे पोलिसाचीच घर असतात ते यायच्या, दुसरा पोलीस येणार कॉन्स्टेबल जाऊन द्या द्या विषय सोडून, त्याची बायको येणार हिच्या बायकोला सांगणार जाऊन द्या जाऊन द्या कशा, कारण त्यांना बी त्रास व्हायचा हो असा विषय. घरासारखी बांधणं आणि किचकी जासंत याच्या पाठीमागं एखादी भयंकर घटना दडलेली असते. किचकीच बांधणं घरात, त्याला घरात लक्ष्मी नांदत नाही, सुखून आणत नाही, ही तितकंच खरं आहे. त्यामुळे किचकीच घरात ठेवू नका, विषय चर्चेने सोडवा, पण हे चांगलं नाही. ही बांधण होत असल्यामुळं त्या अफजल पठाण एक दिवस असेच आले घरी, तुमचं ह्याच्याबरोबर दुसऱ्या महिला पोलिसाबरोबर लपडे याचे मला ही शंका आहे आणि बऱ्याच लोकांनी तुम्हाला दोघांना एकत्र फिरताना बघितले. अरे म्हणला कामगिरी जाणे हा एक प्रकार असतो, महिला कॉन्स्टेबल ज्या ठिकाणी आरोपी लेडीज असते तिला उचलायची त्यावेळी महिला कायद्याचा भाग आहे, महिला कॉन्स्टेबल बरोबर घेऊन जावं लागते यात. आणि तू काय डोक्याला तण करते, म्हणजे ह्या बाईला इतकी म्हणजे शंकाखोर होती की महिला पोलिस, आता पोलिसांच्या महिला एकत्र जाणार ना ते, कारण जसं कायदा असेल त्याप्रमाणे त्यांना चालावं लागते. अजिबात अक्कल नव्हती ह्या बाईला, ह्या बाईने त्या इतक्या डोक्याला हॅडॅक केली, शिवाजीला सुरुवात केली ना, ह्याचा शेवट टेम्परेचर पार पारा 100 मीटर तुटून गेला याचा. कमरेचा रिव्हॉल्वर काढला आणि 2 गोळ्या ठोकल्या, एक पोटात शिरली एक डोक्यात शिरली, बाई जाग्याव खालास, बायकूच खालास. कॉन्स्टेबलकडून हेड कॉन्स्टेबल अफजल पठाण यांच्याकडून हा अशा प्रकारचा गुन्हा घडला, आता काय ओरडशीन, आता काय बोलशीन असं म्हणत त्यांना ती जाणीव झाली की आपण काय केलं आहे. आणि मग त्यांनी स्वतः पोलीस स्टेशनला गेले, तो पिस्तूल जमा केला आणि ह्या पिस्तूलने मला सहन नाही झालं म्हणले, मी नशा पण केली होती आणि मी या बाईला ठोकलं, रितसर मला काही सजा कायद्याने घ्यायला तयारी संपला विषय. ती नोकरी गेली, सरकारी अधिकाऱ्याला फार झपून राहावं लागतं. हा, नोकरी गेली आणि कायद्याने परत त्यांचं बाकीचे जे पोलीस स्टेशन म्हणजे इतर कर्मचारी होते त्यांनी रितसर त्यांच्या खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून कोर्टात जमा केलं, नोकरी गेली, सगळं गेलं. आणि ते आता काय सजा लागणं आत्ता झाले 8-15 दिवसापूर्वी, गुगलवर उपलब्ध आहे तुम्हाला केस पाहिजे असेल तर. अशा प्रकारे एका फक्त संशयी बायकोमुळं एका चांगल्या कर्तबगार पोलीस अधिकारी तुरुंगात जाऊन बसायची पाळी आली. हा विषय रामकृष्ण हरी माऊली.